काँग्रेसमध्ये अनुकंपा तत्वावर एक वेळच उमेदवारी मिळते त्यामुळे यापुढे वारसा हक्कानं नव्हे तर कर्तृत्वाने उमेदवारी मिळून पुढे जाणार आहे प्रदेश उपाध्यक्ष ही पायरी आहे यापुढे लढणार आणि जिंकणारच असा प्रतिसाद काँग्रेसचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला तर पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मागितले नव्हते असा खुलासा करत यापुढे गटबाजी पक्षात चालणार नाही कार्यकर्त्यांना मेरिटवर उमेदवारी मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विशाल पाटील सांगलीत आले होते त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर येथील वसंतदादा पाटील स्थळावर दिशा मेळावा पार पडला या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मेळाव्याला उपमहापौर उमेश पाटील शैलाजा भाभी पाटील वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील जिल्हा परिषद सदस्य विशाल चौघुले अण्णासाहेब कोरे उदय पवार किशोर शहा सिकंदर जमादार डी एन पाटील विवेक गुरव नगरसेवक मनोज सरगर संजय मेंढे सुभाष खोत वैदा नायकवळी शुभांगी साळुंके आदी उपस्थित होते पण आता आप त्यांची आपल्याच खासदारांबद्दल नाही भरपूर खासदार निवडून गेले पण राज्य हे अडाणी अंबानीत चालवतात त्यामुळे खासदार फक्त निवडून जाऊन तिथं आता सुदैवानं आपल्या खासदारांना तसं पण बोलता येत नाही त्यामुळे त्यांना बोलायचं का नाही बोलायची संधी मिळते ह्याचा मुद्दाच येत नाही कारण ते कधीच तिथं जात नाहीत म्हणजे कोणतरी म्हणते की आता अगदी कधी न जाणारे खासदारपैकी आहेत पण आता ते त्या त्या वेळेला मोदींकडे बघून लोकांनी मतदान केलेलं आहे आता मला वाटतं त्यांना हळूहळू जाणवा लागले त्यामुळे कदाचित परत काँग्रेसमध्ये उडी मारून राष्ट्रवादीवरून पुन्हा पुढचं तिकीट मागायची शक्यता लोक नाकारता येत नाही आता पक्ष खूप छान झाले या प्रश्नावर धरूनच एक राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमात विद्यमान खासदार दिसतात आज सुद्धा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सोबत वीज कार्यालयामध्ये ते गेले होते पण चांगली गोष्ट आहे की खासदारांना लक्षात आलेलं आहे की आपली दिल्लीत काही गा गळत नाही तिथून आपण काही करू शकत नाही म्हणून राज्य जे काँग्रेस पक्षाच्या मदतीनं आणि सहभाग असते राज्य आहे ह्या राज्यातनं जे कामं होत होतात त्याचं थोडं तरी क्रेडिट मला मिळावं ह्या अपेक्षेने खासदार फिरतात आता खासदार या लागलेत म्हटलं प्रत्येकजण कोणताना आडवत नसेल पण आता ते त्यांनी ते, इथं फिरून इथलं कामं श्रेय घेण्यापेक्षा दिल्लीतनं काहीतरी करून दाखवावं मग मान्य केलं जाईल की के खासदार कामाचे